मित्रांनो, बिग बॉस मराठी 5 घरातील अरबाज पटेलची एक्स गर्लफ्रेंड नायरा आहुजाने अरबाज विषयी खूप मोठं वक्तव्य केलेलं आहे. काय आहे पूर्ण विषय यावर बोलणार आहोत. तर नमस्कार, एमटी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. मित्रांनो, अरबाज पटेल आणि नायरा आहुजा स्प्लिट्सविला 15 या शो मध्ये सहभागी झाले होते आणि यामध्ये ते दोघं एकमेकांचे पार्टनर होते. तर आता नायरा आहुजाने एका टेली मसाला चॅनलला मुलाखत दिलेली आहे आणि अरबाज विषयी खूप मोठं वक्तव्य केलेलं आहे. काय आहे ते पाहूया. मित्रांनो, मुलाखती दरम्यान नायरा आहुजाला विचारण्यात आलं की तुला जर बिग बॉस मराठीची ऑफर आली आणि तुला वाईल्ड कार्ड म्हणून बोलावलं तर तू काय करशील. यावर उत्तर देताना ती म्हणाली की हे अपेक्षित आहे, कारण बिग बॉस मराठीमध्ये जे काही चाललेलं आहे ते पाहिल्यानंतर अनेक जण मला कमेंट करून सांगत आहेत की या शोमध्ये जा आणि निक्कीला वाचव. लोकांना वाटतंय की मी या शोमध्ये जावं, ते वाट बघत आहेत मी बिग बॉस मराठीच्या घरा जाऊन अरबाज पटेलचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणावा. याआधीही मी सांगितलेलं आहे की अरबाज पटेलने काय केलेलं आहे, पण अनेक लोक स्प्लिट्स विला बघत नाहीत त्यामुळे लोकांना माहीत नाही जे अरबाज आज निक्की बरोबर करत आहे ते एका शोमध्ये माझ्याबरोबर त्याने केलेलं आहे. जनता, तर मी बिग बॉस मराठी 5 घरात जावं यासाठी वाट बघत आहेत. आता सगळे देवाच्या हातात आहे. असे झालेच तर ज्या दिवशी मी बिग बॉसच्या घरात जाईन त्या दिवशी धमाका होईल हे मला माहिती आहे. पुढे बोलताना ती म्हणाली की माहीत नाही त्याच्याकडे कोणती हुशारी आहे, एक गर्लफ्रेंड आहे, आणखी 2 मुलींना त्याने असेच काहीसे सांगितलेले आहे. अरबाजच्या डोक्यात हेच असते, ज्या मुलीवर नजर पडेल ती त्याची आहे. मला वाटते की हे सगळे नाटक आहे, तो अभिनय करत आहे, त्याची PR कंपनी की आणखी कोण त्याला शिकवतंय माहीत नाही. अरबाजचा स्वतःचा असा काही गेम नाही आहे, लव्ह अँगलचा त्याचा गेम आहे. बिग बॉसच्या घरात जर निक्कीला बाजूला केलं तर त्याचा स्वतःचा गेम नाही आहे. बाहेर पण त्याला जी प्रसिद्धी मिळत आहे ती लिझामुळे मिळत आहे. प्रत्येक शोमध्ये जाऊन एका मुलीला धरून तिच्याभोवती स्वतःची गोष्ट तयार करायची हा त्याचा गेम आहे. बिग बॉसच्या घरात कोण कोणासोबत गेम खेळत आहे यावर बोलताना नायरा म्हणाली की गेम तर निक्की खेळत आहे. प्रेक्षकांना हे दाखवा की माझ्याबरोबर मुलगा चुकीचं वागतोय, त्याची गर्लफ्रेंड बाहेर आहे, तर तुम्हाला सहानुभूती मिळवता येते. पण मुलाने सांगितले आहे की मी कमिटेड आहे, तरी सुद्धा तुम्ही या गोष्टी करत आहात. ती आधी बिग बॉस हिंदीमध्ये होती त्यामुळे तिला माहिती आहे की जनतेला आपल्या बाजूने कसे घ्यायचे आहे. निक्की चांगला गेम खेळत आहे, बाकी कोणाचा गेम बघून मला असे वाटले नाही की मजा आली. तर मित्रांनो, अरबाज विषयी नायरा आहे ते सर्व बोलताना आपल्याला एका मुलाखतीमध्ये दिसलेली आहे. तर मित्रांनो, आता पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे की नायरा आहुजा आहे ती बिग बॉस मराठी 5 येणार का, आणि ती घरामध्ये आलीच तर अरबाजचा जो खरा चेहरा आहे तो सर्वांसमोर आणू शकेल का, हे पाहणं आता मजेशीर असणार आहे. मित्रांनो, तुमचं काय म्हणणं आहे की नायराने अरबाज विषयी हे सर्व म्हटलेलं आहे त्याविषयी मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.